माझ्या आयुष्यात याआधी फक्त मोठे मोठे बंगले, पब्स, क्लब्स, मोठे मोठे मॉल्स याच सगळ्या गोष्टी होत्या. तू मला सिम्प्लिसिटी शिकवलीस, तू मला रस्त्यावरची खरी माणसं दाखवली, साधी सिंपल माणसं, त्यांचं सिंपल आयुष्य आणि त्यांचं स्ट्रगल सुद्धा दाखवलीस. मी तुम्हाला हे शिकवलंस की आपल्याकडे जे आहे एवढ्याच गोष्टींमध्ये आनंदी कसं राहायचं हे शिकवलंस मला. खडूस तू मला शिकवलंस की मोठ्या मोठ्या पब्स मध्ये मोठ्या आवाजात गाणी लावून नाचण्यापेक्षा पावसात भिजा फक्त दोघांनी नाचण्याची मजाच काही वेगळी. तू मला शिकवलंस मॉल्स मध्ये जाऊन महागडे कपडे विकत घेण्यापेक्षा मोठ्या बहिणीचे कपडे लहान बहिणीने वापरले तर ती मजाच वेगळी. तू मला शिकवलंस की कुठल्या तरी महागड्या कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी पिण्यापेक्षा आपल्याच घरातल्या मसरीत बसून आपल्या फॅमिली बरोबर साधा चहा प्यायची मजाच वेगळी. खरंच खरंच तू माझ्या आयुष्यात सिम्प्लिसिटी आणलीस, म्हणूनच मला ही लाईफस्टाईल जास्त आवडायला लागली. आणि माझी कंपनी हे सगळं जग मी तुझ्या बरोबर बघितलंय, हे माझं नवीन जग मी तुझ्या बरोबर जगली आहे खडूस. म्हणून तर मला या आठवड्यांमध्ये असं रुबून जावंस वाटत. नेहमी बरोबर बोलतीये ना मी? अगदी 200% बरोबर बोलते. काय एवढं काय बघते बोल बोल बोल. या सगळ्या फोटो समोर मोठ कोलाज करून देशील मला? कोलाज का? बाबाच्या घरी परत जाताना मला घेऊन जाता येईल ना ते? तर काय म्हणालीस तू? बाबाच्या घरी परत जाताना मला खरंच जाणार आहेस? तू खरंच जाणार आहेस तुझ्या बाबांकडे? हो. मग जाताना या सोडलेल्या नवऱ्याच्या आठवणी पण इथेच सोडून जा, त्या घेऊन जाऊ नको, त्या पडू दे इथेच पडू दे, काय अडचण नाही ह्या गोष्टींची, पडू दे इथे. माझ्या बाबाच्या घरी गेल्यावर सुद्धा आपण मित्र राहू ना खडूस. काय संबंध? तू इकडनं गेल्यानंतर तुझा आणि माझा काही संबंध राहणार
मी तुला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करणार नाही आणि तू सुद्धा मला काही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू नकोस. गरजेचंच नाही, मला काम आहेत खूप, मला काम करू दे. कधी जाणार आहे? राजूच्या एंगेजमेंट नंतर. सगळं ठरलंय तुझं? पण आपल्या मेमरीज फोटोज काढून साठवून ठेवू शकतो आपण. या स्पर्शाचे फोटोज त्याने काढू शकत ते पापाच्या घरी गेल्यावर मला त्या सगळ्याच गोष्टींची आठवण येणार. बापाचं